आज दिनांक 31 जानेवारी 2022, आज इयत्ता 7वी या वर्गाचा मराठी विषयांचा व्हिडिओ या ठिकाणी आपण बनवत आहोत। पाठीमागच्या तासामध्ये आपण कोळीण हा धडा पाहत होतो, त्याचा काही उर्वरित जो भाग आहे तो या ठिकाणी आपण पाहतोय। लेखक उंच डोंगरावर जाताय, गवतामध्ये कोळींचा घट त्या ठिकाणी शोधतायत आणि शोधल्याच्या नंतर ती सावध पकडण्यासाठी, कारण त्याला छबी घ्यायची आहे, फोटो घ्यायचा आहे, घरट कसं आहे हे बघायचं आहे। घट सापडल्यानंतर त्या ठिकाणी त्या घरट्याचं दार उघडण्याचा प्रयत्न लेखकाने केला, पण त्या ठिकाणी ती दार अक्षरशः चाकूने ते दार उघडण्याचा प्रयत्न लेखकाने केला, कोळीने ते चाकू धडलं आणि ते वाकलं सुद्धा, तरी सुद्धा दार उघडलं नाही। इतकं घट्ट आणि मजबूत अशा प्रकारांचं घरट त्या ठिकाणी असणाऱ्या कोळीनींच आहे। अशाच ते सोबग अटळपणे त्या सापळ्याकडे जात होत, कोळीनीनं हालचाल केली तसं दार कंपित झालं, दार जसं कंपित खिलखिल झालं तशी एक काळी रेषा दिसली आणि जमिनीखालच्या तिच्या जागेपासून वर असलेलं सोबक तिला दिसत नसलं तरी त्यांच्या आगमनाची चाहूल तिला लागली होती। क्षणभर कीटकांच्या पावलांचा कंप तिला जाणवला आणि त्यांच्या पावलांचा आवाज जमिनीखालून तिनं ओळखलं होत। पहा, आणि मग ही कोळीण आपल्या घरट्यामधून निरीक्षण करायच्या कि जमिनीवर चालणारे जे काही भक्ष्य असतील ते भक्ष्य आपण पकडायचे, त्याची शिकार करायची। कोळीण सावध होत घरावरून चाललेली कीटकांचा पावलांचा आवाज किंचित त्या ठिकाणी व्हायचा आणि तेथूनच त्या फटीमधून कोळीनीनं बघितलं की अशी फक्त रेषा दिसायची आणि मग कधी कधी त्या ठिकाणी दिसतही नव्हतं। जरी सोबत त्याला म्हणजे जी शिकार दिसली नाही तरी त्यांच्या चालण्याची आगमनाची चाहूल तिला त्या ठिकाणी लागायची। क्षणभर त्या कीटकांच्या पावलांचं कंप तिला जाणवला की त्या ठिकाणी तिनं ओळखायचं की आता आपल्याला त्या ठिकाणी शिकार मिळते, कीटक आपल्याला खायला मिळू शकतात, हा विचार त्या ठिकाणी कोळीने सावस्तेनं त्या ठिकाणी पाहायचे। सोबग वेळ वाकड चालत तिच्या पुढे जात होत, दार हल्लं थोडं उघडलं गेलं, कोळीण आता अस्वस्थ झाली होती, अधीर झाली होती, दारापलीकडच्या काळ्या पोकळीकडे मिठक लावून पाहत होतो। त्या चिरेतील अंधारातून काहीतरी चमकताना मला दिसलं, कोळीणीचे डोळे चंद्राच्या प्रकाशात चमकत होते आणि जसा एक कीटक त्या कोळीणीच्या घराकडे चाललेलं होतं। लेखक थोडस दूरवरून त्या ठिकाणी एकटक लावून त्या ठिकाणी पाहत होते। कोळीण सावध झाले, कोळीणीच घरट्याच दार थोडं खुललं आणि आता त्या ठिकाणी आपल्या शिकार आपल्याकडे येते आहे आणि त्या ठिकाणी लेखकाला त्यांची असणारी कोळीणीची छबी घ्यायची होती आणि मग थोडस दार उघडल्यानंतर लेखकानं बघितलं त्या फटीमधून, सूर्यांचे सूर्यकिरण त्याच्या त्या फटीमध्ये जात असताना समोरून कोळीणीच फक्त डोळे दिसले नाही, ते चमकले ते सूर्यकिरणाने।
हे बघितल्यानंतर त्या ठिकाणी लेखकाला थोडंसं वेगळंपण वाटवलं आणि जाणवल्यानंतर निश्चित नसलेली परिस्थिती तिथं रेंगाळत होती. सोबक वाट पाहत असलेल्या मृत्यूकडेच जात होतं. सोबक माझ्या मनात व्यक्तीसारखं साकार झालं. एखाद्या दुःखी आणि विनोदी पात्रासारखं त्या अजगळ कीटकांबद्दल मला सहानुभूती वाटत होती, परंतु मी तटस्थ राहिलो. पहा, लेखकाच्या मनामध्ये विचार येत होते की आपण स्वतःहून एखाद्याला मृत्यूच्या खाईमध्ये टाकतोय. उघड्या डोळ्याने लेखक पाहत होते की हे सावध त्या कोळीणीच्या दाराकडे चाललंय, म्हणजे त्या ठिकाणी भक्ष व्हायला चाललेला आहे, पण तिथे नाविलाज होता. लेखकाच्या मनामध्ये असा विचार आला, दुःख वाटत होत. एखाद्या नाटकामध्ये अशा प्रकारची पात्र असतात, लेखक उघड्या डोळ्याने पाहते, याला वाचवावं असंही त्या ठिकाणी लेखकाला वाटत होत. परंतु त्या ठिकाणी मी फक्त तटस्थ त्या ठिकाणी फक्त बघण्याची भूमिका मी घेत होतो, कारण मला त्या ठिकाणी तो प्रयोग पाहायचा होता. आणि मग शेवटी स्वतःहून शिकार त्या ठिकाणी येते आहे या गोष्टीचा आनंद त्या ठिकाणी असणाऱ्या कोळीला वाटत होत. सोबक जवळ गेलं, दार किंचित खाली पडलं, दाराजवळ येणाऱ्या सोबकच्या पावलांचा कंप झाला. तशी कोळी चुळबुळ करू लागली आणि कीटकांच्या जगाला आवाजातील तीव्रता कळत असावी, कोळीला सोबकच्या पावलांचा आवाज ऐकू येत असावा, तर माझ्या पावलांच्या आवाजानं तिला काय वाटत असावं. परंतु मला जिकडे तिकडे विलक्षण शांत वाटत होती. दुसऱ्या जगातील म्हणजे शहरातील संमिश्र आवाज येत होते. दूरवरचा कर्कश भोंगा, मोटारींच्या करण्यांचे व आगगाड्यांचे आवाज ऐकू येत होते. शेवटी त्या ठिकाणी हे सावज कोळीणीच्या दारापर्यंत चाललेलं आहे, मृत्यूच्या जाबडामध्ये चाललेलं आहे, हे मी उघड्या डोळ्याने पाहतोय. ते चाललेलं असताना मला दुःख होत आहे, पण तरी सुद्धा मी काही करू शकत नाही, कारण मला त्या ठिकाणी कोळीणीचा फोटो किंवा कोळीणीची छबी घ्यायची आहे, मला पाहायचं आहे. आणि शेवट त्या ठिकाणी ते सावज कोळीणीच्या दारापर्यंत पोहोचलेलं आहे आणि त्या येण्याचा आवाज त्या ठिकाणी असणाऱ्या कोळीणींना येतोय. यामध्ये कोळीणीनं चुळबुळ करायला सुरुवात केली. या कीटकांच्या जगाला आवाजातील जी तीव्रता आहे ती कळत असावी एखाद्या वेळेस, आणि मग या आवाजामध्ये माझ्या पावलाचा आवाज जाईल हे कोळीणीच्या लक्षात येईल. तरी सुद्धा त्या ठिकाणी आपण न दिसल्यामुळे कोळी त्या सावजांची मी शिकार करू शकते. आणि मग मी उठून उभं राहिलं. त्याच टेकडीच्या आजूबाजूला असणारे रस्ते, आजूबाजूला असणारी गावं किंवा असणारी शहरं, या सगळ्यांचा आवाज यायला सुरुवात झाली. दूरवरचा कर्कश भोंगा, मोटारींचे हॉर्नचे आवाज, आगगाड्यांची आवाज, या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी आवाज ऐकू येत होते. तरी सुद्धा या ठिकाणी कोळीणीला याची कसल्याच प्रकारची भीती वाटत नव्हती, कारण त्यांना ते सावज पकडायचं होतं. राहिलेला जो उर्वरित भाग आहे तो आपण नंतरच्या तासाला पाहूया.